नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुव्हमेंट होऊ शकते, त्याचबरोबर मित्रांनो ऑप्शनचा सपोर्ट रेझिस्टन्स कुठे आणि टेक्निकल सेटअप निफ्टी आणि बँक निफ्टीचं काय सांगते याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो स्पेशल व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पुढील 4 ते 5 ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे वीकली एक्सपायरी जी येईल नेक्स्ट वीकची, त्या वीकली एक्सपायरी पर्यंत मार्केटमध्ये कशा पद्धतीची अपसाईडला डाऊन साईडला मुव्हमेंट होऊ शकते, पाठीमागच्या वीकमध्ये मार्केटचा परफॉर्मन्स कसा राहिला, त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, त्याचबरोबर या मेन क्लायंटचा ओपन इंटरेस्ट कशा पद्धतीने चेंज झालाय, ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतो मित्रांनो आपण त्या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो आणि ह्याच्या सहाय्यानं नेक्स्ट वीकमध्ये मार्केटला आपल्याला कुठं आणि कशा पद्धतीची ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय दर्जेदार क्वालिटी कंटेंट जे आहेत ते आपल्या मातृभाषेतून मराठी भाषेतून तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं असेल तर झिरोधा, अपस्टॉक, ऍलिस ब्लू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा. डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मला सांगा, मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनेलमध्ये काय करेल त्या ठिकाणी ऍड करेल. त्याचबरोबर मित्रांनो, उद्या 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट हा एक महत्वाचा दिवस आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. आपण देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष जे आहेत ते काय करतोय या ठिकाणी पूर्ण करतोय आणि यानिमित्त आपण सर्वजण आर्थिक स्वातंत्र्याचे भागीदार झाला आहात. आज आपला देश एका वेगळ्या पातळीवरती एका वेगळ्या उंचीवरती पोहोचलोय. आज आपण जगातले एक मेजर इमर्जिंग इकॉनॉमी म्हणून काय केलं जातो ओळखलं जातोय. मग मित्रांनो, आपला देश जर इकॉनॉमिकली इमर्ज होत असेल त्या ठिकाणी रेज होत असेल तर आपण देखील इकॉनॉमिकली रेज झालं पाहिजे, आपलं देखील इन्कम स्वरूप जे आहे ते वाढलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्टॉक मार्केट काय आहे, स्टॉक मार्केटचं प्रॉपर नॉलेज किंवा प्रॉपर ट्रेनिंग जे आहे ते घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी माझा 15 ऑगस्ट पासून एक नवीन कोर्स जो आहे तो ज्यामध्ये बँक निफ्टी असेल, ऑप्शन सेलिंग असेल आणि ऑप्शन बाईंग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या 15 ऑगस्टच्या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. त्याचबरोबर अडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स देखील काय होतो या ठिकाणी सुरू होतोय. तर मित्रांनो, तुम्ही जरूर ह्या कोर्सचा काय करू शकता त्या ठिकाणी विचार करू शकता. मित्रांनो, लास्ट वीकमध्ये मार्केटनं कशा पद्धतीचा परफॉर्मन्स केलाय, मार्केटमध्ये नेमकं काय घडले हे पहिल्यांदा काय करू आपण बघून घेऊ. मित्रांनो, लास्ट वीकचा जर विचार केला तर ब्रॉडर मार्केटचा जर विचार केला तुम्ही तर मित्रांनो निफ्टी फार्मामध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आलंय. त्याचबरोबर मित्रांनो निफ्टी स्मॉल कॅप 50 मध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आलंय. त्याचबरोबर मित्रांनो पीयूसी बँक जी आहे ती इथं पण प्रॉफिट बुकिंग झाले. त्याच मित्रांनो थोडं ब्रॉडली अजून जर जाऊन बघितलं तर स्मॉल कॅप 100 आणि स्मॉल कॅप 250, त्याचबरोबर मिड कॅप स्मॉल कॅप 400 जे आहे किंवा मिड कॅप जे आहे ह्या सर्वच्या सर्व इंडायसेस मध्ये तुम्हाला अक्रॉस द लेवल प्रॉफिट बुकिंग दिसून आले हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो लास्ट वीकचा जर विचार केला तर आयटी स्टॉक जे आहे ते आउट परफॉर्म केले, त्यामध्ये टीसीएसचा रोल जो आहे तो महत्वाचा राहिलाय. त्याचबरोबर मित्रांनो लास्ट वीकचा जर विचार केला तर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस असेल, निफ्टी असेल, त्याचबरोबर निफ्टी 100 असेल, निफ्टी एनर्जी असेल, फायनान्शियल सर्व्हिसेस, निफ्टी 200 आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निफ्टी ब्रॉडलीचा जर विचार केला निफ्टी 500 मध्ये पण 0.8% रॅली जी आहे ती काय झाली त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसून आले हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे अक्रॉस द मार्केटचा जर विचार केला तर मार्केट एका मोमेंटम स्टेज मध्ये आहे. निफ्टी जो आहे निफ्टीचा एक ऑल टाइम हाय ब्रेकआउट झालाय आणि निफ्टीनं सध्या एक अपसाईडला खूप मोठी साईड जी आहे ती काय केली त्या ठिकाणी ओपन केले. मित्रांनो अशी जर कंडिशन असेल या ठिकाणी मार्केटमध्ये तर या सिनारीवरती आपल्याला मार्केटमध्ये कुठं ट्रेड केला पाहिजे, कशा पद्धतीने ट्रेड केला पाहिजे, इथून पुढची आपली इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी कशी राहिली पाहिजे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण काय करणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे किंवा त्याची चर्चा जी आहे ती या ठिकाणी करणार आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय की आपल्याला मार्केटमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल आणि ट्रेड टाकून जर एक सस्टेनेबल पैसा कमवायचा असेल किंवा मार्केटची जर डेप्थ समजायची असेल तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला मार्केटच्या काही टेक्निकल बाबी ज्या आहेत त्या देखील माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचा रोल जो आहे तो कशाचा आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचा रोल जो आहे तो निफ्टी आणि बँक निफ्टीचा सध्या टेक्निकल सेटअप काय सांगतं हे काय करू आपण पहिल्यांदा बघू. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तुम्ही तर निफ्टी जो आहे तो ऑलरेडी 16529 काय झाला या ठिकाणी क्लोज झालाय आणि निफ्टीसाठी सर्वात महत्वाचं मित्रांनो 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग जे आहे अवरेज आहे, रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज, 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज कंटिन्यू बेसिसवर मित्रांनो अपट्रेंडला सिक्युअर करते पाठीमागच्या 1 वर्षापासून हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि इथं जर वीकली चार्टवर निफ्टीचं जर बिहेव्हिअर बघितलं तर निफ्टीने मित्रांनो सर्वात मोठा
कॉल रायटरचा एरिया होता 16,000 स्ट्राइक प्राइसचा, हा सक्सेसफुली लास्ट वीक मध्ये ब्रेक केलाय आणि आता मार्केटसाठी हायर साईडला कुठलंही टेक्निकल हर्डल नाही. या पार्श्वभूमीवर ऑप्शन मध्ये जे सेटअप तयार झाले ते काय आहे आणि निफ्टीसाठी हायर साईड कोणती ओपन आहे हे पण आपण पुढे जाईल तसं काय करणार आहे डिस्कस करणार आहे. कारण का मित्रांनो, विशेषतः सध्याची जी रॅली आहे ही रॅली का बनली एवढी. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी खूप आउट परफॉर्म आहे. ऍक्च्युअली मित्रांनो, निफ्टीशी कम्पेअर करता बँक निफ्टी आजच्या स्थितीला मित्रांनो आपल्याला हायर साईडला जर असायला पाहिजे तर कुठं असायला पाहिजे तर ऑलमोस्ट 38,000 ते 40,000 आसपास निफ्टीला ऍक्च्युअली असायला पाहिजे होतं. पण निफ्टी खूप अंडर परफॉर्म आहे. हा निफ्टी अंडर परफॉर्म्स का आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये देखील कशा पद्धतीचं बिहेवियर आहे हे पण काय करणार आहे आपण मित्रांनो या ठिकाणी चर्चा करणार. मित्रांनो, मार्केटला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा फंड फ्लो कशा पद्धतीने सुरू आहे आणि या फंड फ्लो मध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, यांच्या पोझिशन नेमक्या काय हे पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी बघून घेणं गरजेचं आहे किंवा ह्याचा स्टडी करणं या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या मित्रांनो. विशेषतः कॅश मार्केटचा जर विचार केला तर कॅश मार्केटमध्ये या वीकमध्ये काय झालं हे पर्यंत काय करा समजून घ्या. मित्रांनो, कॅश मार्केटमध्ये जर विचारात घेतलं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत यांनी काय करायला लागले सध्याला, थोडं डिटेलमध्ये आपण काय करू समजून घेऊ. कारण का या संदर्भाची माहिती तुम्हाला मित्रांनो मराठी भाषेमध्ये तर कुणीही टाकत नाही, इव्हन हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये काही प्रमाणात काय काही लोक काय करतात याची इन्फॉर्मेशन जे आहे ते त्या ठिकाणी त्यांच्या टेलिग्राम चॅनलला किंवा बाकीच्या गोष्टीच्या ठिकाणी शेअर करतात हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, विशेषतः लास्ट वीकचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही बघितलं असेल की बाबा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं जे सेलिंग आहे हे साधारणतः 3 तारखेपासून काय झालंय या ठिकाणी नेटली कमी झालेलं तुम्हाला दिसून येत. ओके, त्याच्या अगोदरचा जर इकडे विचार केला तर ह्यूज सेलिंग जे आहे ते काय होतं त्या ठिकाणी निफ्टीमध्ये, सॉरी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं मार्केटमध्ये होतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण हा मार्केटमधला व्ह्यू जो आहे तो साधारणतः 3 ऑगस्ट पासून काय झालाय या ठिकाणी चेंज झालाय. आणि 3 ऑगस्टला जसं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं मित्रांनो 2,117 कोटी त्यानंतर 2,827 कोटीचं बाईंग केलं, तसं निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग ब्रेकआउट जो आहे तो 16,000 काय झाला होता त्या ठिकाणी झालेला आपण मार्केटमध्ये काय केलंय त्या ठिकाणी बघितलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, पाठीमागच्या 2-3 दिवसाचा जर विचार केला तर इथं सेलिंग प्रेशर जो आहे तो एवढा मनावासा नाही, पण त्याच्याशी तुलना करता बाईंग प्रेशर जो आहे तो मार्केटमध्ये काय होतोय त्या ठिकाणी क्लिअरली वाढताना तुम्हाला दिसून येते. पण त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक इथं बाब जर महत्वाची बघायची झाली तर कालच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत यांनी पण 819 कोटीचं बाईंग केलंय, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं पण 150 कोटीचं बाईंग केलंय. आणि मित्रांनो, पाठीमागच्या ऑगस्ट सिरीजची सुरुवात झाल्यापासून फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहे त्या दोघांचं मार्केटमधलं बाईंग इंटरेस्ट जो आहे तो क्लिअरली वाढलेला दिसून येतो आणि त्यामुळे हा ब्रेकआउट जो आहे तो हायर साईडला आपल्याला सस्टेन होताना क्लिअरली दिसून येणार आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, जर या ठिकाणी मार्केटचा जर विचार केला तुम्ही विशेषतः निफ्टीचा तर निफ्टीमध्ये काय झालं हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, मार्केटचा हा जो ब्रेकआउट झाला हा ब्रेकआउट काही स्टॉक स्पेसिफिक आहे का? तुम्ही जर काही व्हिडिओ बघितले असतील तर त्या ठिकाणी काही लोकांनी असं म्हटलं की बाबा इंडेक्स जो आहे तो मॅनेज केला चाललाय, काही स्टॉकच्या सहाय्याने मार्केटला वरती घेऊन जाण्यात येते, तर बिलकुल मित्रांनो असं नाहीये. मित्रांनो, 3 तारखेला जो ब्रेकआउट झाला बँक निफ्टी निफ्टी इंडायसेसचा तेव्हापासून आतापर्यंत जर मार्केटचा विचार केला मित्रांनो, अडवान्स डिक्लाईन रेशो मध्ये अडवान्स रेशो जो आहे तो खूप हायर साईडला आहे. जास्त तर स्टॉक जे आहे ते ब्रॉडली लेवलला बाईंग येताना तुम्हाला क्लिअरली मार्केटमध्ये दिसून येते. आणि काल आणि आजचा जर विचार केला विशेषतः 12 तारखेचा आणि 13 तारखेचा जर विचार केला तर इथं देखील मित्रांनो मार्केटचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील मार्केटमध्ये जे बाईंग गेलेलं आहे त्यासाठी अडवान्स रेशो जो आहे तो ऑलमोस्ट एन इन एव्हरेज 25 पुढे आहे, म्हणजे ऑलमोस्ट 50% जास्त. आणि त्यातल्या त्यात मार्केट लीडर स्टॉक जे आहे ते गेन करतात, त्यामुळे ही जी ग्रोथ दिसून आली किंवा ही जी तेजी मार्केटमध्ये दिसून आली ही तेजी आपल्याला हायर साईडला सस्टेन होताना दिसून येईल. मार्केटला कुठल्याही पद्धतीचं प्रॉफिट बुकिंग किंवा ह्यूज सेलिंग वगैरे मार्केटमध्ये इथं कुठलीही अपेक्षा नाही हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही विशेषतः निफ्टी फ्युचरचा जर विचार केला तर निफ्टी फ्युचरचा डेटा काय सांगतोय आपल्याला मित्रांनो, निफ्टीचा फ्युचरचा जर डेटा बघायचा असेल, फ्युचरचा ओपन इंटरेस्ट जर तुम्हाला बघायचा असेल तर कमीत कमी तुम्ही 3 महिन्याचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो ट्रॅक केला पाहिजे. जसं की चालू महिन्याची जी एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी, नेक्स्ट एक्सपायरी आणि फार द एक्सपायरी जी आहे फ्युचरची, ह्या तिन्ही फ्युचरच्या एक्सपायरीचा डेटा या ठिकाणी बघणं आपल्याला गरजेचं आहे. मित्रांनो, हा जर डेटा तुम्ही बघितला तर ह्या डेटामध्ये काय दिसतंय तुम्हाला सध्याला हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी समजून घ्या. कारण का मित्रांनो, विशेषतः जर बघितलं तुम्ही तर मार्केटमध्ये एक्झॅक्ट काय झालंय सध्याला तर मित्रांनो, ह्या तिन्ही एक्सपायरीचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो फ्युचरचा या ठिकाणी वाढताना दिसून येतोय. आणि पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तुम्ही तर ऑलमोस्ट एन एन एव्हरेज मित्रांनो 7% ओपन इंटरेस्ट जो आहे तो काय झाला या ठिकाणी वाढलेला आहे. आणि ह्याच्या अगोदर जर बघितलं मित्रांनो, साधारणतः 3 तारखेचा ओपन इंटरेस्ट जर बघितला
तर या ठिकाणी हा 11% काय झाला होता, ओपन इंटरेस्ट वाढला होता. त्याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये असा कुठलाही स्ट्रॉंग मोमेंटम ओपन इंटरेस्ट जो आहे तो मार्केटमध्ये नव्हता. म्हणजे हा जो ब्रेकआउट झालाय हा ऑप्शनचा देखील ब्रेकआउट आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. फक्त बाबा प्राईसचा ब्रेकआउट आहे, टेक्निकल ब्रेकआउट आहे, तर मित्रांनो हा ऑप्शनचा देखील ब्रेकआउट आहे आणि हा क्लिअरली व्हिजिबल ब्रेकआउट आहे. आणि हा ब्रेकआउट किती मोठा हे पण मी काय करेल तुम्हाला दाखवेल. मित्रांनो विशेषतः जर निफ्टीचा जर विचार केला आणि त्या ठिकाणी निफ्टी फ्युचरच्या जर पोझिशन बघितल्या तर त्या ठिकाणी मित्रांनो क्लिअरली पाठीमागच्या 3 ऑगस्ट पासून मार्केटवरती लॉंग बिल्डअप सुरू आहे, ह्यूज लॉंग बिल्डअप सुरू आहे. आणि त्यातल्या त्यात मित्रांनो परत या ठिकाणी साधारणतः 11 तारखेला एकदा काय झालं होतं, शॉर्ट कव्हरिंग झालं होतं. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि शॉर्ट कव्हरिंग झाल्यानंतर पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये जी निफ्टीमध्ये जी तेजी दिसून आली, ही निफ्टीमध्ये तेजी जी आहे ती स्टॉक फ्युचर असेल किंवा इंडेक्स फ्युचर कॉन्सर्ट असलेलं दिसून येते. तिथं ह्यूज लॉंग बिल्डअप जे आहे ते मार्केटमध्ये काय झाले त्या ठिकाणी झाले. आणि हा तेजीचा मोमेंटम जो आपल्याला डेटामध्ये दिसतोय हा देखील आपल्याला पुढे कंटिन्यू होणं अपेक्षित आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय ते सांगतो, नुसता ओपन इंटरेस्ट आहे असं म्हणून चालणार नाही आपल्याला, तर ह्याचं इंटरप्रिटेशन करत असताना काही बाबी ज्या आहेत ते तुम्हाला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये त्यांचा जो ओपन इंटरेस्ट आहे मित्रांनो, ह्याच्या अगोदर साधारणतः 30 तारखेला आणि 2 तारखेला त्यांनी ज्या पद्धतीचा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तयार केला होता मित्रांनो, 30 तारखेला एक जो ओपन इंटरेस्ट तयार झाला होता लॉंग बिल्डअप, त्या ठिकाणी मित्रांनो चेंज इन ओआय जो आहे तो ऑलमोस्ट 13,587 त्यानंतर 15,373 ओपन इंटरेस्ट जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी तयार केला होता. आणि मित्रांनो त्यांच्या लॉंग पोझिशन जे आहे ते 8,000 आणि 18,000 इतके लॉंग कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते निफ्टी फ्युचरवरती त्यांनी केलेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. आणि त्यानंतर थोड्याफार पोझिशन जे आहे ते क्लोज केल्या, पण खूप छोट्या छोट्या पोझिशन क्लोज केल्या होत्या. आणि परत मित्रांनो पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला त्यातल्या त्यात मित्रांनो 11 तारखेला मार्केटमध्ये जे शॉर्ट कव्हरिंग झालं होतं यामध्ये मित्रांनो मार्केटचा जो टोटल ओवाय कमी झाला होता, म्हणजे इथे शॉर्ट कव्हर करण्यात आले होते. म्हणजे याचा अर्थ काय, मार्केटला जी हायर साईडला ब्रेकआउट देत होता हा ब्रेकआउट द्यायच्या अगोदर मित्रांनो ओपन इंटरेस्ट जो आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या 8,339 पोझिशन जे आहेत त्या क्लोज करण्यात आल्या होत्या. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी जर विशेषतः फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर विचार केला तुम्ही तर पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये त्यांचा ओवाय वाढलाय. त्याचबरोबर त्यांच्या लॉंग पोझिशन जे आहेत त्या देखील खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला वाढलेल्या दिसून येतील. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो काल जे निफ्टीमध्ये ज्या पद्धतीचा ब्रेकआउट आला, ज्या पद्धतीनं निफ्टीनं हायर साईडला ऑलमोस्ट 159 पॉईंटचा हायर साईडला जे क्लोजिंग दिलं, ह्यू हे क्लोजिंग का झालं, तर मित्रांनो ह्याचं सर्वात महत्वाचं रिझन काय माहितीये का, तर ह्याचं रिझन डेटामध्ये. तर डेटा जर बघितला तुम्ही 12 तारखेचा तर 12 तारखेला मित्रांनो निफ्टीवरती जे शॉर्ट होते किती शॉर्ट होते, जे साधारणतः मित्रांनो 11 तारखेला जे शॉर्ट घेण्यात आले होते 8,000 कॉन्ट्रॅक्टचं लॉंग जे आहे ते कमी केले होते. इथं 8,000 लॉंग पोझिशन जे आहे त्या कट केल्या होत्या. ज्या पोझिशन कट केल्या होत्या त्या ठिकाणी जे काय शॉर्ट होते ते 7,000 शॉर्ट जे ते कव्हर केलेत. आणि काल परत मित्रांनो फ्रेश लॉंग पोझिशन 10,000 आहेत. म्हणजे 7,000 शॉर्ट कव्हर केले, 10,000 लॉंग घेतले आणि त्याचबरोबर शॉर्टच्या कालच्या पोझिशन फक्त 2,000. म्हणजे याचा अर्थ क्लिअरली मार्केटमध्ये एक हायर साईड रेंज आहे ती क्लिअरली निफ्टीमध्ये आपल्याला इंडायसेसमध्ये ओपन झालेली त्या ठिकाणी दिसून येते. त्याच पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये देखील ऑलमोस्ट हीच सध्याला कंडिशन असलेली त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. बँक निफ्टीचा जर विचार केला तर काल बँक निफ्टीमध्ये पण परवा दिवशी लास्ट ट्रेडिंग सेशन जे आहे 12 तारखेचं त्या तारखेला काही शॉर्ट कव्हर झाले होते. त्याच्या आदल्या दिवशी पण शॉर्ट कव्हर झाले होते. आणि काल जे आहे ते बँक निफ्टीमध्ये लॉंग बिल्डअप जे आहे ते झालेले तुम्हाला दिसून येते. त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो देखील या ठिकाणी क्लिअरली वाढलेला दिसून येतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे अशी कंडिशन जर मार्केटमध्ये असेल तर याच पार्श्वभूमीवर आपल्याला मार्केटमध्ये कशा पद्धतीनं काम केलं. मित्रांनो मी तुम्हाला मगा सांगितलं होतं बाबा निफ्टीशी तुलना करता बँक निफ्टी जो आहे तो अंडर परफॉर्मन्स आहे. हा अंडर परफॉर्मन्स असण्यापाठीमागचं रिझन असं आहे की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत त्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं पाठीमागच्या 6 ते 7 महिन्याचा जर स्टडी केला तर फायनान्शियल स्टॉक असतील जसं की लिडिंग फायनान्शियल कंपनीज असतील, एनबीएफसी असतील, त्यातले काही अमाऊंट जे आहे त्यांनी काय केले मोठ्या प्रमाणात काढून घेतले. हे पर्यंत लक्षात घ्या. त्यामुळे बँक निफ्टी जो आहे तो अंडर परफॉर्म आहे. त्याच्याशी कम्पेअर करता पाठीमागच्या काही महिन्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं त्यांचा पैसा डायव्हर्ट मनी जो डायव्हर्सफाय केला होता, फंड डायव्हर्सफाईड केला होता, तो कुठे डायव्हर्ट केला होता, डायव्हर्स केला होता, तर तो फंड मेनली मित्रांनो तुम्हाला फार्मा स्टॉक असतील, मेटल स्टॉक असतील, एफएमसीजी स्टॉक असतील, ऍटो स्टॉक असतील, त्याच्यामध्ये थोडा फंड ट्रान्सफर झालाय. त्यामुळे बँकिंग स्टॉक आणि फायनान्शियल स्टॉक जे आहे ते काही प्रमाणात तुम्हाला अंडर परफॉर्म जे आहे ते त्या ठिकाणी अलीकडल्या काही दिवसांमध्ये दिसून येतील. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो हा जर सगळा स्टॅटिस्टिकल डेटा तुम्ही रीड केला
इव्हन मी मित्रांनो तुम्हाला ओपन इंटरेस्टचा डेटा पण त्या ठिकाणी आपण बघायला पाहिजे, त्याचा अनालिसिस करायला पाहिजे. पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पाठीमागच्या काही दिवसातल्या पोझिशन कशा पद्धतीने चेंज व्हायला त्याच्यानुसार आपण मार्केट वरती जाणार आहे खाली जाणार आहे हे काय करू शकतो, इझिली आयडेंटिफाय करू शकतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात द्या. मित्रांनो माझ्या ज्या लेवल्स असतात, मी तुम्हाला निफ्टी असेल बँक निफ्टीच्या ज्या लेवल देतो, विशेषतः मी कालच्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की बाबा विशेषतः फ्रायडेला मार्केट काय करणार आहे, नवीन उच्चांक तयार करणार सांगितलं. आणि एक्झॅक्ट डॉट मित्रांनो निफ्टीनं जो आहे तो एक लाईफ टाइम हाय तयार केला होता. आणि मी निफ्टीला ज्या लेवल्स दिले होते की बाबा निफ्टीला आपल्याला काय करायचं आहे, 16,363 वरून बाय करायचं आहे, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 16,390, 16,440, 16,450 वरती जर मार्केट होल्ड झालं तर परत 40 पॉईंटची मुवमेंट मिळेल सांगितलं. आणि एक्झॅक्ट डॉट मित्रांनो मार्केटने या पद्धतीची रिॲक्शन जे आहे ते दिले आणि त्याच्याही पुढे ऑलमोस्ट निफ्टी 50 पॉईंट काय झाला होता, हायर साईडला गेला होता. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर मार्केटला समजून घ्यायचं असेल, ऑप्शन मार्केट समजून घ्यायचं असेल, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी पैसा कमवायचा असेल, तर मित्रांनो फक्त टेक्निकल गोष्टी बघून चालत नाही तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेटा, ओपन इंटरेस्टचा डेटा आणि चेंज इन ओआय जो आहे तो खूप मॅटर करतो. आणि फक्त तुम्हाला ऑप्शन चेन मध्ये जो डेटा दिसतोय तो डेटा बघून चालत नाही, पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ऑप्शन चेन मधला डेटा जो आहे तो कंप्लायंट आणि एग्रीगेट डेटा असतो. पण तुम्ही जर बाय टार्गेट करून क्लायंटच्या पोझिशन काय आहेत, प्रोप्रायटरच्या पोझिशन काय आहेत, रिटेलरच्या पोझिशन काय आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन काय आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन काय, ह्या सर्व लोकांच्या पोझिशनला जर प्रॉपर तुम्ही ट्रॅक केलं, त्याच्यातला चेंज ऑब्झर्व केला आणि त्याच्यातल्या होणाऱ्या गोष्टी जर नोंद घेतल्या तर तुम्ही डेफिनेटली मित्रांनो मी ज्या पद्धतीच्या लेवल त्या लेवल तुम्ही देखील मार्केटमध्ये काय करू शकता, त्या ठिकाणी जनरेट करू शकता. मित्रांनो आपला बँक निफ्टीचा जर विचार केला तर फ्रायडेसाठी आपण 36,040 वरून बाय करणार होतो. मित्रांनो तुम्ही जर 36,040 वरून बँक निफ्टीला जर बाय केला असतं तर डेफिनेटली मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला 312 टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीवरती काय झालं असतं त्या ठिकाणी मिळालं असतं. म्हणजे तेच टार्गेट त्याच्यावरती बँक निफ्टी 10-20 पॉईंट काय झालं होतं फक्त वरती गेला होता. हे पहिल्यांदा काय करतात मित्रांनो, या पार्श्वभूमीवर जर आपल्याला सोमवारी किंवा नेक्स्ट वीक मध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर ही मार्केटची ब्रॉडली रेंज नेमकी काय असू शकते आणि कशा पद्धतीने आपण ट्रेड करू शकतो. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का अतिशय दर्जेदार क्वालिटी कंटेंट जे आहे ते तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती काय होणार आहे त्या ठिकाणी भेटणार. मित्रांनो मी तुम्हाला मागा सांगितलं बाबा मार्केटचा जर स्टडी करायचा असेल, मार्केटला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन चेंज जे आहे ती काय झाली पाहिजे या ठिकाणी समजली पाहिजे. मित्रांनो विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं सध्याचं टेक्निकल सेटअप नेमकं काय सांगतंय हे पहिल्यांदा काय करूया आपण या ठिकाणी समजून घ्या. टेक्निकल सेटअप सॉरी ऑप्शनचं सेटअप काय सांगतं हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. मित्रांनो विशेषतः जर तुम्ही बँक निफ्टीचा जर विचार केला या ठिकाणी तर बँक निफ्टीला मित्रांनो या ठिकाणी 36,000, 36,500 आणि 35,000 या ज्या 3 स्ट्राईक प्राइस आहेत मित्रांनो या 3 स्ट्राईक प्राइसला मार्केटमध्ये ह्यूज पुट रायटिंग झाले. त्यातल्या त्यात जर विचार केला तर 36,000 हा बँक निफ्टीसाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये स्ट्रॉंग सपोर्टचं काम जो आहे तो काय करणार आहे या ठिकाणी करणार आहे. हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात, स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार कोण, 36,000 ही स्ट्राईक प्राइस. ओके आणि त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः निफ्टीचा जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर सध्या कॉल रायटर कुठे आहे तर मित्रांनो 36,200 ही महत्वाचे लेवल आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी. मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनला पण असेल आणि मे बी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी पण ती रेंज महत्वाची. समजा मित्रांनो बँक निफ्टीनं 36,200 वरती जर क्लोजिंग दिलं आणि त्या वरच्या साईडला जर मार्केटला जायला सुरुवात झाली तर मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल. ऑप्शन चेन मध्ये ज्या पद्धतीचे चेंजेस झाले, ज्या पद्धतीचे सेटअप तयार झाले त्याच्यानुसार बँक निफ्टीसाठी ऑलमोस्ट मित्रांनो 37,000 रेंज आहे ती क्लिअरली ऑप्शन चेन मध्ये व्हिजिबल आहे. हे पर्यंत लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टी ज्या वेळेला 36,200 ही स्ट्राईक प्राइस क्रॉस करून वरती जाईल त्यावेळेला 36,500 एक मायन्यूट किंवा एकदम स्मॉल असा हर्डल आहे जो ऑप्शनचा कॉल रायटर आहे. त्याला जर मार्केटनं पाठीमागं ढकललं तर मार्केट मित्रांनो ऑलमोस्ट परत 500 पॉईंट मध्ये 37,000 कुठलाही कॉल रायटर दूर दूरवर ऑप्शन चेन मध्ये बँक निफ्टीचा सध्याला नाहीये. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो या पार्श्वभूमीवर आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर लोअर साईडला बँक निफ्टीचे सध्या रेंज झाले 36,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. कुठल्याही कॉस्टवरती माझा असा अंदाज आहे की बाबा ग्लोबल मार्केट सेंटिमेंट जर फ्लॅट असले आणि कुठल्याही पद्धतीचा मोठा ग्लोबल निगेटिव्ह इव्हेंट जर मार्केटमध्ये रेज नाही झाला या वीकमध्ये तर डेफिनेटली मित्रांनो ह्या वीकमध्ये बँक निफ्टी आपल्याला 37,500 इव्हन 37,000 स्पिनवर जाताना दिसून येईल. ह्याचं रिझन असं आहे की मित्रांनो सध्याचे पोझिशनल ऑप्शन चेन आहे जी फ्रायडेचं मार्केट क्लोज झालं त्या ऑप्शन चेन मध्ये त्याच्या फुटप्रिंट ज्या आहेत त्या क्लिअरली व्हिजिबल आहेत की बाबा बँक निफ्टी 37,500 काय होणार आहे त्या ठिकाणी जाणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं जर मित्रांनो या ठिकाणी जर बघायचं झालं तुम्हाला तर अजून एक लेवल जे आहे ते काय या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती महत्वाचे आहे.
ते म्हणजे आपल्याला निफ्टीमध्ये सध्या काय पोझिशन आहेत हे पण काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो निफ्टीमध्ये मेन गेम आहे, कारण का निफ्टी मी तुम्हाला खूप दिवसापासून सांगते की बाबा निफ्टी हा खूप स्ट्रॉंग आहे, निफ्टीवरती कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्ही बेरिश व्ह्यू ठेवू नका, कारण का मार्केटमध्ये सेक्टर बाय सेक्टर बाईंग येते. काय होते सेक्टर बाय सेक्टर बाईंग येते. आणि मित्रांनो मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की बाबा बऱ्याच लोकांचे कॉल पण आलेत की सर मार्केट एवढ्या हायला आहे मग मार्केट क्रॅश होईल का, मार्केट पडेल का, मग आता आम्ही इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे, किती अमाऊंट टाकली पाहिजे, कुठल्या सेक्टरमध्ये पैसा लावला पाहिजे, जे पण मी काही प्रमाणात माहिती जी आहे ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे तुम्हाला सांगणार आहे किंवा शेअर करणार, त्यामुळे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो इथं सर्वात महत्वाचं बघा निफ्टीचा जर तुम्ही विचार केला तर निफ्टीमध्ये मित्रांनो 16,400, 16,300 आणि 16,500 या ज्या तीन स्ट्राईक प्राइस आहेत या तीन स्ट्राईक प्राइसला मित्रांनो ह्यूज पुट रायटिंग झालंय. आणि मार्केट मधला टोटल पुट रायटिंगची जर अमाऊंट बघितली, सॉरी ओपन इंटरेस्ट जर बघितला तर ऑलमोस्ट मित्रांनो 5.53 CR इतक्या पुट जे आहेत ते विकण्यात आले, म्हणजे प्रचंड ओपन इंटरेस्ट मित्रांनो पुट साईडला असल्या दिसून येते. त्याच्याशी कम्पेअर करता कॉल साईडचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो फक्त 3 CR इतका असल्याला त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. म्हणजे थोडक्यात जर विचारात घेत झालं तर मित्रांनो या ठिकाणी निफ्टीसाठी 16,500 आणि 16,300 ही जी स्ट्राईक प्राइस आहे मित्रांनो या ठिकाणी 16,400 म्हणजे 16,500 आणि 16,400 या स्ट्राईक प्राइसला स्ट्रॉंग सपोर्ट आहे हे कल्याण काय करा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला निफ्टीवरती जर बुलिश पोझिशन घ्यायची असेल तर 16,500च्या वरती आणि 16,400च्या वरती जेवढ्या काय फॉल मिळतील त्या प्रत्येक कंट्रोल्ड फॉलमध्ये तुम्ही लॉंग पोझिशन काय करायचे निफ्टीमध्ये त्या ठिकाणी घ्यायचे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी काय करायचे त्या ठिकाणी फॉलो करायचे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि दुसरं मित्रांनो सर्वात महत्वाचं काय निफ्टीचा जर विचार केला तुम्ही या ठिकाणी तर निफ्टीचं मित्रांनो कॉल रायटिंग कुठे झालंय तर मित्रांनो निफ्टीमध्ये जे कॉल रायटिंग झाले ते 16,800 आणि 17,000 या स्ट्राईक प्राइस झाल्या दिसून येते. आणि चेंज इन ओआय जो आहे तो मित्रांनो 16,800 आणि 17,000 या स्ट्राईक प्राइस आहे. म्हणजे याचा अर्थ क्लिअर होतो की बाबा निफ्टीसाठी हायर साईडला 16,800ची रेंज आहे ती क्लिअरली ओपन असलेली दिसून येते. 16,500च्या वरती मित्रांनो मार्केटमध्ये कुठलाही रेजिस्टन्स काय 16,800 पर्यंत मार्केट काय होऊ शकतं इझिली हायर साईडला जाऊ शकतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर आपल्याला मार्केटमध्ये उद्या ट्रेड टाकायचा असेल तर सोमवारचा ट्रेड नेमका बँक निफ्टी निफ्टीमध्ये कुठं असू शकतो, कुठल्या लेवलला मार्केट सोमवारी रिस्पेक्ट देऊ शकतो या गोष्टी ज्या आहेत आपण काय करू आता या ठिकाणी बघूया किंवा त्याची चर्चा करूया. ओके तर मी डायरेक्ट तुम्हाला काय करतो माझ्या चार्ट वरती घेऊन जातो आणि तिथं काही लेवल जे आहे त्या आयडेंटिफाय करू आणि त्याची चर्चा करू आपण पहिल्यांदा. ओके मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला 3 वेळा सांगतो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या पाठीमागचा पर्पज देखील तसाच आहे आपला. मित्रांनो ज्या वेळेला माझ्या युट्यूब चॅनलचे साधारणतः 50,000 आसपास सबस्क्रायबर पूर्ण होतील तेव्हा आपण खूप मोठ्या बेनिफिशरीज ज्या आहेत त्या ऍड करणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. लाईव्ह ट्रेडिंग सेशन असेल किंवा इव्हन लाईव्ह ट्रेनिंग असेल, खूप कन्सेशन मध्ये ट्रेनिंग असेल, अशा बऱ्याच गोष्टी काय करणार आपण त्या ठिकाणी सुरू करणार. मित्रांनो तुम्ही जर लास्ट ट्रेडिंग सेशनचा जर माझा व्हिडिओ बघितला असेल फ्रायडे साठी त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं की बाबा मार्केटचा जर विचार केला तर इथे एक ट्रेंड लाईन आहे, ह्या ट्रेंड लाईनच्या वरती मार्केट जाणार. आणि काल जर बघितलं मित्रांनो बँक निफ्टीनं डॉट आपल्या ट्रेंड लाईनचा काय केलाय तिथं रिस्पेक्ट केलाय हे पर्यंत काय करा लक्षात. मित्रांनो आज उद्या देखील ट्रेडिंग करत असताना आपल्यासाठी ही ट्रेंड लाईन जी आहे ती खूप महत्वाची असणार आहे किंवा हे खूप महत्वाचे मॅटर करणार आहे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर उद्या आपल्याला ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठं बनतोय तर मित्रांनो मी पहिल्यांदा तुम्हाला सेल साईडचा ट्रेड जो आहे तो सांगेल. बाबा बँक निफ्टीचं समजा इनकेस उद्या काही कारणामुळे जर डाऊन साईडला जायला सुरू झाला तर बँक निफ्टीवरती शॉर्ट पोझिशन कुठून घ्यायचे, म्हणजे बेरिश व्ह्यू ठेवायचा मित्रांनो, पण एक स्ट्रॉंग बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही. बेरिश आणि स्ट्रॉंग बेरिश याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे मित्रांनो पहिल्यांदा, कारण का ग्लोबल सेंटिमेंटचं काय निगेटिव्ह असेल, काय आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये काही निगेटिव्ह गोष्टी जर घडल्या तर त्यावेळेला निफ्टीला जे शॉर्ट करायचं ते कुठून करायचं तुम्हाला मित्रांनो तर 35,935 ही जी स्ट्राईक प्राइस आहे ह्याच्या खाली गेल्यानंतर बँक निफ्टीला काय करायचं, सॉरी तुम्हाला शॉर्ट करायचं आहे. ओके बँक निफ्टी सेल बिलो 35,935. ओके 35,935 जर खाली बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टीवरती काय करायचं तुम्हाला एक बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये साधारणतः पहिलं टार्गेट जे भेटेल ते पहिलं टार्गेट कुठलं भेटेल तुम्हाला 35,706 पहिलं टार्गेट भेटेल. 35,706 एक आहे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर तुम्हाला 35,040 टार्गेट जे आहे ते काय होईल स्क्रीनवर येताना दिसून येईल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि इन केस काय निगेटिव्ह सेंटिमेंट असेल आणि मार्केट जर मित्रांनो इकडं सॉरी 35,540 आहे बरं का 35,540 या स्ट्राईक प्राईसच्या जर खाली मार्केट होल्ड झालं
समजा इथं मार्केटनं 35,500 जर होल्ड केलं म्हणजे डाऊन साईडला, तर मित्रांनो तुम्हाला 200 ते साधारणतः 300 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती खूप फास्ट जी आहे ते मार्केटमध्ये काय होईल डाऊन साईडला दिसून येईल. पण मित्रांनो बँक निफ्टीवरती देखील आपला जो व्ह्यू आहे तो पूर्णपणे बुलिश आहे. कुठल्याही परिस्थितीत शॉर्ट पोझिशन घ्यायची नाही. मी काय सांगतोय, काही कारणानं मार्केटमधला सेंटिमेंट निगेटिव्ह चेंज झाला, काही निगेटिव्ह न्यूज आली ग्लोबल मार्केटमध्ये, किंवा काही मार्केटसाठी निगेटिव्ह सेंटिमेंट तयार झाला, तर त्या लेवलला ह्या लेवलवरती काय करायचं त्या गोष्टीवरती ह्या लेवलवरती तुम्हाला काम करत. मित्रांनो निफ्टीमध्ये जर उद्या लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर ही लॉंग पोझिशन आपण कुठून घेऊया, तर मित्रांनो उद्या बँक निफ्टी 36,240 वरती घेणार. काय म्हणतोय मी मित्रांनो, बँक निफ्टी 36,240 वरून आपल्याला काय करायचं या ठिकाणी बाय करायचं, लॉंग पोझिशन घ्यायचं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या बँक निफ्टीवरती. ओके, या पार्श्वभूमीवर तुम्हाला पहिलं टार्गेट कुठं भेटेल, तर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय मार्केटचा जर विचार केला तर बँक निफ्टीसाठी देखील हायर साईडला खूप कमी हर्डल जे आहेत ते आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट एका नवीन टेरिटरीमध्ये प्रवेश करते आणि ही टेरिटरी जर मार्केटला सस्टेन करता आली तर खूप मोठी रॅली जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी अपसाईडला बघणं अपेक्षित आहे, व्हिजिबल आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो या पार्श्वभूमीवर आपलं बँक निफ्टीसाठी जे पहिलं टार्गेट भेटेल ना ते मला अपेक्षा आहे 36,486 पर्यंत बँक निफ्टी जाईल. 36,486 पर्यंत काय होईल बँक निफ्टी जाईल. त्यानंतर 36,500 जर मार्केटनं होल्ड केलं, त्याच्यावरती मार्केट 5-10 मिनिटं थांबलं, तर मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला 36,900 पर्यंत काय होऊ शकतो इझिली हायर साईडला घेऊन जाऊ शकतो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवलवरती काय करायचं तुम्हाला मित्रांनो बँक निफ्टीमध्ये सोमवारी काम करायचं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके, तर ह्या लेवलवरती काय करा तुम्ही काम करा. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार निफ्टीचा विचार केला तर निफ्टीची काय कंडिशन आहे, तर मित्रांनो निफ्टीचा प्रॉब्लेम असा आहे की निफ्टीला हायर साईडला कुठलंही रेझिस्टन्स नाहीये, कुठलंही टेक्निकल हर्डल नाहीये. या पार्श्वभूमीवर निफ्टीमध्ये सर्वात महत्वाचं काय माहिती का, खालची जी कॅन्डल तयार झाली ही ब्रेकआउट कॅन्डल आहे आणि हा ब्रेकआउट जो आहे तो कन्फर्मेशनची कॅन्डल आहे. मग मित्रांनो मी परत एकदा तेच वाक्य रिपीट करतोय, समजा इनकेस उद्या मार्केटमध्ये 2 दिवसामध्ये आज 14 तारीख आहे 15 तारीख, ह्या 2 दिवसामध्ये काही निगेटिव्ह सेंटिमेंट नाही आला आणि मित्रांनो अजून एक मेबी प्रोबॅबिलिटी असू शकते, मार्केट जे आहे ना प्रत्येक गोष्ट डिस्काउंट करतं. आणि मित्रांनो 15 ऑगस्ट उद्या आहे, 15 ऑगस्टला आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत माननीय नरेंद्रजी मोदी हे मेबी खूप मोठे अनाउन्समेंट करतील, ही शक्यता नाकारता येणार नाही. आणि विशेषतः देशातील इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ऍग्रिकल्चर सेक्टर असेल, इन्फ्रास्ट्रक्चर ऍग्रिकल्चर सेक्टर असेल आणि ऑटोमोबाईल सेक्टर असेल, ऑटोमोबाईल सेक्टरला तर ऑलरेडी न्यूज आली, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या फ्रंटवरती गव्हर्नमेंट काहीतरी बिग पुश देऊ शकतं किंवा खूप मोठी इनिशिएटिव्ह घेऊ शकतं जी आपण अपेक्षा केली नाही अशी. काय म्हणतोय मी, इव्हन विशेषतः मग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप गोष्टी येतात ऍक्च्युली, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ऍग्रिकल्चर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल आणि टोटल ऍग्रिकल्चर सेक्टर असेल, इव्हन बाकीचे पण सेक्टर असतील जे कन्सर्निंग सेक्टर आहेत विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वगैरे असेल, यासाठी मे बी सरकार खूप मोठी अनाउन्समेंट जे आहे ते 15 ऑगस्टला करू शकतं. ही गोष्ट मे बी मार्केटने डिस्काउंट केलेली असू शकते, त्यामुळे मार्केटमध्ये पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशन पासून ह्यूज बाइंग झाली. आणि दुसरं सर्वात महत्वाचं मित्रांनो काय म्हणतात, इकॉनॉमिक फ्रंटवरती आपण रौप्य महोत्सव साजर करतो, म्हणजे आपली 75 वर्ष जे आहेत ती उद्या पूर्ण होत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर मे बी काय होईल, गव्हर्नमेंट खूप मोठं इकॉनॉमिक पॅकेज असेल, काही सरप्राईज गोष्टी ज्या आहेत, मोदी ह्याच्यासाठी एक्सपर्ट आहेत सरप्राईज देण्यामध्ये, मे बी इथं जर इकॉनॉमिक फ्रंटवर मोठं सरप्राईज झालं तर मे बी निफ्टी मित्रांनो 17,000 देखील काय होऊ शकतो, पुढील 1 ते 2 ट्रेडिंग सेशन मध्ये जाऊ शकतो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि बँक निफ्टीमध्ये देखील ह्यूज बाईंग होऊ शकतं. आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की सर मार्केटमध्ये जे हे बाईंग आलंय हे का आलंय, बाईंग हे अचानक मार्केटमध्ये हे का, तर मित्रांनो बघा ऍग्रिकल्चर सेक्टरचा जर विचार केला ना, इयर ऑन इयर ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये मोर दॅन 100% ची ग्रोथ जी आहे ती रजिस्टर्ड करण्यात आली आहे. त्याचबरोबर फूड ग्रेन स्टॉक असेल, फूड ग्रेन प्रोडक्शन असेल ऑल टाइम हायला पोहोचले. त्याचबरोबर मित्रांनो पाठीमागच्या 1 महिन्याचा जर तुम्ही डेटा बघितला असेल, 1 तारखेला जो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा डेटा, त्याच्यामध्ये देखील ह्यूज रेकॉर्ड ग्रोथ जी आहे ती रजिस्टर्ड करण्यात आली आहे. इंडस्ट्रीयल प्रोडक्शन मध्ये ग्रोथ होताना दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक महत्वाचा पॉईंट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं आहे, त्याच्याकडे बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांनी काय केले निग्लेक्ट केलेलं आहे, हे पर्यंत काय करा लक्षात. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक डेटा जो आहे इकॉनॉमीचा, त्याच्यामध्ये देखील कुठे ना कुठे तुम्हाला इम्प्रूव्हमेंट होताना दिसून येते. त्यातल्या त्यात इन्फ्लेशनचा जर डेटा बघितला तर इन्फ्लेशन जे आहे ते रिझर्व्ह बँकेचं जे एस्टिमेट होतं त्याच्या बिलो या ठिकाणी इन्फ्लेशन रेट काय झालाय नोंदवलं आहे. आणि अक्रॉस द मार्केटसाठी कन्सर्निंग विषय आहे का, तर मान्सून जर विचारात घेतला तर अक्रॉस द इंडिया मोस्ट ऑफ पार्ट मध्ये मान्सून पोहोचलेला आहे, त्यामुळे ऍग्रिकल्चर फ्रंट वरती देखील चांगले दिवस येताना दिसून येतात.
आणि हिस्टॉरिकल जर बघितलं तर ऑगस्ट सिरीज हे आउट परफॉर्म राहिले कायमचे, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मग अशा सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर जर उद्या तुम्हाला निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टीचा आपला ट्रेड कुठं बनतोय? तर मित्रांनो, निफ्टीवरती माझा जो व्ह्यू आहे तो बुलिश आहे. निफ्टीमध्ये फास्ट शॉर्ट एक कमी टाइम फ्रेम मध्ये खूप मोठा फॉल येईल किंवा मार्केट क्रॅश होईल अशी कुठलीही अपेक्षा नाही. प्रत्येक डीप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, बाईंग करायचं. मित्रांनो, उद्या जर निफ्टी वरती निघाला तर निफ्टी आपल्याला बाय करायचं. कुठून निफ्टी बाय करायचं आहे? तर मित्रांनो, मी निफ्टीवरच्या हायर साईडला ट्रेंड लाईन नाही ड्रॉ करू शकत. त्याचं रिझन असं आहे की बाबा तिथं वरती मार्केटला टेक्निकल हर्डल नाही, त्यामुळे टेक्निकल हर्डलला जाऊन निफ्टी थांबेल असं आपल्याला म्हणता येणार. त्यामुळे मित्रांनो, निफ्टी 16,560 च्या वरून तुम्हाला बाय करायचं. 16,560 च्या वरून जर निफ्टीला बाय केलं तर 16,592 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 16,610 च्या वरती जर निफ्टी होल्ड झाला तर त्यानंतर मित्रांनो 16,648 पर्यंत काय होईल, निफ्टी जाईल. आणि त्याच्या जर वरती निफ्टी निघाला तर 16,690 पर्यंत देखील निफ्टी जो आहे तो काय होऊ शकतो, त्या ठिकाणी जाऊ शकतो. इव्हन 700 पर्यंत देखील निफ्टी जो आहे तो हायर साईडला जाऊ शकतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे या पद्धतीचं सेटअप जे आहे ते निफ्टीमध्ये काय झालंय, तयार झालेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, कारण निफ्टीला कुठलाही हायर साईडला हडदल जो आहे तो मार्केटमध्ये नाहीये. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके, तर मित्रांनो अजून एक या ठिकाणी निफ्टीवरती जर शॉर्ट पोझिशन बनवायचे असेल तर निफ्टीचा शॉर्ट व्ह्यू कुठून ठेवायचा तुम्हाला, निफ्टी जसा मित्रांनो 16,384 च्या खाली जायला सुरू करेल. ओके, निफ्टीवरती तुमचा व्ह्यू बेरिश कधी असेल, निफ्टी 16,384 च्या बिलो जर निफ्टी निघाला तर तुम्हाला इथं निफ्टीवरती काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला बेरिश व्ह्यू ठेवायचा. या पार्श्वभूमीवर मित्रांनो 16,350 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 16,310 तुम्हाला टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं, त्या ठिकाणी स्क्रीनवरती इझिली बनू दिसू शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण सर्वात महत्वाचं काय मित्रांनो, कालची जी ओपन प्राइस आहे, कालची जी तयार झालेली कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलच्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत तुम्हाला इथं बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर अजून कोणत्या नवीन गोष्टी शिकायला आवडतील, बघायला आवडतील, ते पण कमेंट्स करून जरूर सांगा. त्याच्यावरती देखील मी लवकरच व्हिडिओ बनवायला सुरुवात करेल. धन्यवाद. थँक्यू.